नमस्कार, पुरंदरने चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। हरगुडे येथे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या घरी लाखाची चोरी। कल्याण निवृत्ती ताकवले वय 65 वर्ष, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, राहणार हरगुडे, तालुका पुरंदर यांच्या घरी दिनांक 2/7/2021 रोजी सकाळी 7 वाजता ते दिनांक 6/7/2021 पर्यंत अज्ञात चोरट्याने 1 लाख रोख रक्कम, त्यामध्ये 2000 रुपयांच्या 45 नोटा व 500 रुपयांच्या 20 नोटा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत। कल्याण ताकवले यांनी मारुती वेगनर गाडी विकून मिळालेले 1 लाख रुपये घरात ठेवले होते। घराच्या दरवाजाला कुलूप लावून कल्याण ताकवले, त्यांची पत्नी मीना, मुलगा मयूर, सून स्नेहल कामोठा मुंबई येथे गेले होते। त्या दरम्यान ही चोरी झाली आहे। दिनांक 6 जुलै रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अमोल दिलीप ताकवले व नंदकुमार साहेबराव ताकवले यांनी फोन करून घराचे कुलूप कोणीतरी चोरट्यांनी तोडल्याचे कल्याणराव ताकवले यांना फोनवरून सांगितले। सकाळी 11:30 वाजता कल्याणराव ताकवले हरगुडे येथे घरी आले असता घराच्या दरवाजास लावलेले कुलूप व कडीकोंडा कशाने तरी तोडून घरात प्रवेश करून घरातील किचन रूममधील सुटकेसमधील 1 लाख रुपये चोरून नेल्याचे लक्षात आले। सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जाधव अधिक तपास करीत आहेत।